नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघा आपण आज जे प्रशिक्षण आपण अटेंड बघा व्हर्च्युअल प्रशिक्षण व्हर्च्युअल ट्रेनिंग जे झालेलं आहे वन दे वन या पहिली व आठवीच्या पुनरचित अभ्यासक्रमावर आधारित तर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर म्हणजे आपलं सेशन संपल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र विद्या प्राधिकरणामार्फत एक लि एक लिंक प्रोव्हाइड केल्या गेलेली आहे बघा आणि त्या लिंकवर आपल्याला आपला फीडबॅक फिलअप करायचा आहे तर ती लिंक आपण कशी भरायची ती मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा तर व्हॉट्सअपला तुमच्याकडे ती लिंक तुम्हाला मिळालेली असेलच जर नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ती लिंक देणार त्या ठिकाणाहून तुम्ही तुमचा फीडबॅक त्या ठिकाणी नमूद करू शकतात आता या ठिकाणी बघा बघा प्रशिक्षण झाल्यानंतर प्रशिक्षणाचं प्रशिक्षणाबाबतचा अभिप्राय शिक्षकांनी या लिंकवर भरावा म्हणजे अभिप्राय आपल्याला नमूद करायचा आहे बघा लिंकवर क्लिक केल्यानंतर मोर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कुठल्या तरी एका ब्राउजरमध्ये ती लिंक आपल्याला ओपन करून घ्यावं लागणार बघा आता ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे ही लिंक इथं ओपन होणार आता या ठिकाणी वर म्हटलेलं आहे बघा इयत्ता पहिली व आठवी पुनरचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक प्रशिक्षण आता या ठिकाणी सुरुवातीला बघा आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट आपला जिल्हा या ठिकाणी निवड करून घ्यावं लागणार त्यानंतर या ठिकाणी तालुका आणि ही जी माहिती आपल्याला फिलअप करायची आहे ही माहिती आपण मराठीमध्ये भरावं लागणार आपल्याला त्यानंतर या ठिकाणी बघा केंद्राचे नाव आता या ठिकाणी आपण केंद्रीय जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा प्राथमिक शाळा आणि म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्रशिक्षण अटेंड केलेलं आहे त्या शाळेचं नाव आपल्याला या ठिकाणी केंद्राचं नाव आपल्याला टाकावं लागणार त्यानंतर या ठिकाणी बघा शिक्षकाचे नाव तुमच्याकडे जर मराठी टायपिंग साठी कीबोर्ड नसेल तर त्या कीबोर्डची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देणार त्या ठिकाणून तुम्ही हे कीबोर्ड डाउनलोड करू शकतात आणि मराठी टायपिंग आपल्या मोबाईलमध्ये करून ही लिंक फिल अप करू शकतात आता बघा शा या ठिकाणी शाळेचं नाव म्हणजे इथं आपल्या शाळेचं नाव आपल्याला टाकून घ्यावं लागणार बघा ओके शाळेचं नाव टाकल्यानंतर बघा या ठिकाणी पुन्हा पुढे शाळेचा आपला युडायस कोड आपल्याला या ठिकाणी टाकावा लागणार त्यानंतर बघा इथं मोबाईल क्रमांक म्हणजे आपला वैयक्तिक मोबाईल नंबर म्हणजे ज्या शिक्षकांनी ट्रेनिंग अटेंड केलेले आहे त्याचा मोबाईल नंबर त्यानंतर आता बघा या ठिकाणी अध्यापन करत असलेली इयत्ता आपण ज्या इयत्तेला अध्यापन करत आहोत ते वर्ग ते ती इयत्ता आपल्याला सिलेक्ट करून घ्यावं हो लागणार त्यानंतर अध्यापन करत असलेला विषय आता या ठिकाणी आपण जो विषय टीच करतो तो सब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी ओके त्यानंतर प्रशिक्षणाचे माध्यम म्हणजे प्रशिक्षण जे आपण अटेंड केलं बघा केंद्राला जाऊन म्हणजे ज्या सेंटरला जाऊन आपण अटेंड केलेला आहे बघा तर त्या ठिकाणी आपण कुठल्या स्वरूपामध्ये प्रशिक्षण प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण अटेंड करून इथं बघा आता जिओ टी व्ही वंदे गुजरात वन चॅनल आणि इतर तर आपण समजा चॅनलला बघितलं असेल जिओ टी व्ही मोबाईलला जर अटेंड केलं असेल तर आपण जिओ टी व्ही घेऊ शकतो किंवा मग चॅनलला जर आपण बघितलं असेल तर आपण वंदे गुजरात एक नंबर चॅनल या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यावं लागणार त्यानंतर या ठिकाणी बघा अकरा नंबरचा मुद्दा आहे बघा सदर प्रशिक्षण नंतर मला हे समजले म्हणजे आपण सदर सदर प्रशिक्षण आपण कंप्लीट केल्यानंतर आपल्याला नेमकी कोणती गोष्ट आपल्या लक्षात आली म्हणजे इथं आपण अध्ययन निष्पत्ती यावर आपण आता बघा निष्पत्ती पाठ पाठ्यपुस्तकातील बदल किंवा मूल्यमापन प्रक्रिया यापैकी आपल्याला जी गोष्ट समजली असेल ती गोष्ट आपण त्यावर राईटची या ठिकाणी करू शकतो आता या ठिकाणी बघा विषय अध्यापन व मूल्यमापन संदर्भातील शंका सूचना आपले अभिप्राय इथे लिहू शकतात आता या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे अध्यापन व मूल्यमापन संदर्भातील शंका सूचना जर काही आपल्याला शंका असतील सूचना असतील तर या ठिकाणी आपण नमूद करायला हरकत नाही सबमिट करण्याच्या डन करण्याच्या अगोदर तर अशा प्रकारे भरलेली माहिती एक पुन्हा बघून घेऊन ओके okay, पूर्ण असल्याची खात्री झाल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला डन या बटनावर क्लिक करावं लागणार बघा थँक्यू फॉर टेकिंग द सर्वे म्हणजे आपला जो फीडबॅक होता तो फीडबॅक सक्सेसफुली सबमिशन झालेला आहे अशा प्रकारे आपण ट्रेनिंग अटेंड केल्यानंतर या लिंक या फॉर्मची लिंक मी तुम्हाला फॉर्म फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार त्या ठिकाणाहून तुम्ही ओपन करून हा फीडबॅक नमूद करू शकतात जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशा प्रकारच्या टेक्निकल असतील किंवा एज्युकेशनल व्हिडिओज असतील तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या म्हणजे तुम्हाला मी जो व्हिडिओ अपलोड करणार माझ्या चॅनलला एज्युकेशनल टेक्नॉलॉजी संबंधी असेल तर तो व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनच्या आधारे मिळणार थँक्यू